राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढणार असल्याची सूत्रांची माहिती शिंदे फडणवीसांनी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा जिथे उद्रेक होण्याची शक्यता आहे तिथे संचारबंदी करण्याबाबत चर्चा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता होणार बैठक बैठकीमध्ये आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता शिंदे समितीकडून 1,72,00,000 कागदपत्रांची तपासणी 11,530 कुंडी नोंदी आढळल्या आजपासून पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या मनोज जरांगे पाटील ठाम उपोषणाचा आज 7वा दिवस उपचार घेत नसल्यानं प्रकृती खालावली श्रीमंत शाहू छत्रपती आज जरांगे पाटलांची भेट घेणार अंतरवाली सराठी इथल्या आंदोलनस्थळी जाऊन घेणार भेट श्रीमंत शाहू छत्रपतींसोबत कोल्हापूरमधील मराठा समन्वयक सुद्धा असणार मराठा आंदोलन हिंसक झाल्यानं बीड जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपासून संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन उंबासे यांनी काढले आदेश 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही कोणीही कायदा हातात घेऊ नये बीडच्या पोलीस अधीक्षकांचं आवाहन कायदा हातात घेतल्यास कारवाईचा इशारा रावसाहेब दांदे राजेश टोपे खोतकरांच्या घराच्या सुरक्षेमध्ये वाढ बीडमध्ये नेत्यांच्या घराच्या जाळपोळीनंतर जालन्यामध्ये सतर्कता धाराशिव जिल्ह्यामधल्या 4 आमदार आणि 1 खासदार यांच्या घरांना आजपासून पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची माहिती प्रकृती खालावल्यानं जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले अर्थविनवणी करत आंदोलनस्थळी मुलगी भाऊक तर समाजाला मी मायबाप मानतो म्हणत जरांगेही रडले मनोज जरांगे पाटलांनी सरकारला थोडासा वेळ द्यावा त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आम्ही कोणालाही फसवणार नाही त्यामुळे वेळ लागतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जरांगे पाटलांना आवाहन सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर तो घेऊ द्या माझ्या जीवाला काहीही झालं तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय मिळायला हवा जरांगे पाटलांची भूमिका आंदोलन भरकटत चाललं आहे हिंसक आंदोलनामागे कोण हे मनोज जरांगे आणि इतर मराठा नेत्यांनी लक्षात घ्यावं हिंसक आंदोलनामुळे समाजाबद्दलची सहानुभूती कमी होईल मुख्यमंत्री शिंदे यांचं जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आवाहन तर मराठा आंदोलन भरकटत नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लोकांना आवरावं जरांगेंचं आवाहन जाळपोळ करणारे सामान्य लोक आहेत असं वाटत नाही जाळपोळ बंद झाली नाही तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल जरांगे पाटलांचा इशारा सत्ताधारी जाळपोळ करत असल्याची मला शंका सत्ताधाऱ्यांनी किती धिंगाणा केला तरी उपोषण सोडणार नाही जरांगे पाटलांचा निर्धार मनोज जरांगे पाटलांना कुणीतरी चुकीची माहिती देत आहे सरकारमधील कोणी जाळपोळ करेल असं वाटत नाही जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांवर उदय सामंतांची प्रतिक्रिया 1 नोव्हेंबर पासून आंदोलनाचा 3रा टप्पा पुढचं आंदोलन सरकारला जड जाईल जरांगेंचा इशारा माळेगाव नंतर अजित पवारांना दौंड कारखान्याच्या मुळी पूजनेला विरोध मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांचा अजित पवारांना विरोध मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवारांचा राजीनामा लक्ष्मण पवारांकडून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द शिर्डीमध्ये नारायण राणेंविरोधात मराठा संघटना आक्रमक कोंबड्यांवर नारायण राणेंचे फोटो लावत जोरदार घोषणाबाजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांना मराठा कार्यकर्त्यांचा घेराव मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी घेराव आरक्षणासाठी वेळप्रसंगी राजीनामा देईन झिरवाळ यांची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकरांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे वरपुडकरांनी पत्राद्वारे पाठवला राजीनामा मराठा आरक्षणाचा तातडीनं निर्णय घ्या आमदार सुनील टिगरेंची माहिती मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित तर केली मराठा आरक्षणाची मागणी शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटलांचा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला राजीनामा शिंदेगडाचे खासदार हेमंत गोडसे यांचाही राजीनामा अजितदादा गटाचे परभणी शहराध्यक्ष प्रताप देशमुखांचा राजीनामा मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजीनाम्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना पत्राद्वारे राजीनामा सुपूर्द आमदार कुणाल पाटलांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला कुणाल पाटलांची भेट तरुणांनी हिंसक स्वरूपाचं आंदोलन करू नये मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीमध्ये काही ना काही तोडगा निघेल मंत्री गुलाबराव पाटील यांचं आवाहन अनेक ओबीसी नेत्यांना धमक्या येत आहेत ओबीसी नेत्यांना सुरक्षेची फडणवीसांना मागणी केली प्रकाश शेंडगेंची माहिती
स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा रद्द. पदयात्रा रद्द करून राजू शेट्टी तातडीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेत्यांना आता गावबंदीनंतर थेट तालुका बंदी. जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांना चंदगड तालुक्यामध्ये बंदी. बीडमध्ये आंदोलकांनी संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक. बीडचे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करून पेटवलं. मराठा आंदोलक आक्रमक. बीडमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचं कार्यालय जाळलं. कुंडलिक खांडे यांचं कार्यालय आंदोलकांनी जाळलं. मराठा आंदोलनाला हिंसक वळण. राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंक यांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ. घरासमोरील 4 चाकी आणि 10 दुचाकी जाळल्या. दगडफेक झाली त्यावेळेला घरातच होतो. संवादाला संधीच मिळाली नाही. मात्र समाजावर मी नाराज नाही. या समाजाच्या प्रेमानेच मला 4 वेळा आमदार केलं. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा. आमदार प्रकाश सोळंक यांची भूमिका. बीडच्या माजलगाव नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये मराठा आंदोलकांकडून जाळपोळ. लोकनेते सुंदरराव सोळंके पतसंस्थेचीही तोडफोड. मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत फोडल्या काचा. बीडमध्ये जमावाकडून जाळपोळ. चौसाळा इथे शासकीय विश्रामगृहाला लावण्यात आली आग. सरकारने मराठा आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. अजित पवार गटाची आज महत्वाची बैठक. संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर बैठक होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक. संध्याकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर होणार बैठक. बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे लक्ष. हिंगोलीत भाजपाचं कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा. सोलापूर जिल्ह्यातही एसटी बसची जाळपोळ. मोहोळ तालुक्यामधल्या अंकोली गावाजवळ एसटी बस जाळली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधल्या तुरोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन. काही कार्यकर्त्यांनी बस पेटवली. आगीमध्ये बस जळून खाक. नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या नैताळे इथे अज्ञात मराठा आंदोलकांनी एसटी बसची काच फोडली. लासलगाव आगारची पुणे लासलगाव बसचं नुकसान. सोलापूरमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण. पंढरपूर तालुक्यामधल्या बंडी शेगावमध्ये बस पेटवत सरकारचा निषेध. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री शिंदेच्या दिशेनं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनं चप्पल भिरकावली. चप्पल भिरकावणाऱ्या संतोष गदईला शिंदेच्या कार्यकर्त्यांचा चोप. मराठा आंदोलकांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला. महामार्ग रोखल्यानं वाहतूक सेवा विस्कळीत. सोलापूरच्या इचलकरंजीमध्ये कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेचं कामगार आयुक्तांना निवेदन. 5,000 रुपये सानुग्रह अनुदान मंडळांनी जाहीर करण्याची मागणी. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यामधल्या इंगळी ग्रामपंचायत सदस्यांनी केला खुर्चीचा त्याग. गावामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण. पाण्याच्या टाकीवर चढलेल्या मराठा युवकांना समजवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक. परभणीच्या मानवत तालुक्यामधल्या मानोलीमधली घटना. शिक्षण विभागाच्या विरोधात सिंधुदुर्गच्या आजरा इथे लॉंग मार्च. आंबोलीमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी आंदोलकांची घेतली भेट. मराठा आरक्षणासाठी पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न. हिंगोलीच्या आखाडापूरची घटना. आंदोलकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढचा अनर्थ टळला. पिंपरी चिंचवडच्या आळंदी दिघी मॅग्नीज चौकाच्या दरम्यान रस्त्यावर टायर जाळून आंदोलन. काही वेळ वाहतूक कोंडी. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च. मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी. जळगाव आगारातून बीड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द. जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांमुळे जळगाव विभाग नियंत्रकांचा निर्णय. जळगावमधल्या उत्राण इथे अर्धरंग आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या मागण्या मान्य. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी कंपनीच्या विरोधात कामगारांचं सुरू होतं आंदोलन.